आज डे 3 आहे आमचा मालवण मध्ये बोलते मनाली मध्ये आणि आता मी चाललो आहोत कुठे ते दाखवणार आहे डिरेक्टली तुम्हाला घेऊन जाणार आहे. सो स्टे ट्यून हा व्लॉग मध्ये खरंच तुम्हाला मजा येणार आहे कारण की अशाच प्लेस मध्ये मी चाललो आहे. तर आज मॉर्निंग ब्रेकफास्ट मध्ये होतं पराठा, त्याच्यानंतर होती ही रस्सेवाले आलूची सब्जी. या शेवयात ना त्या तिखट शेवया आहे ज्या आपण गोड खातो त्याच ह्या तिखट शेवया बनवलेल्या, ब्रेड आणि जॅम आणि हा ना ॲपल जॅम. आज आम्ही जाणार आहोत स्नोमध्ये. सो स्नोमध्ये जाण्याच्याच आधी तुम्हाला हे कपडे रेंटवरती घ्यावे लागतात आणि गमबूट्स लागतात. गमबूटशिवाय तुम्ही त्या स्नोवरती चालू नाही शकणार. त्याच्यामुळे हे कॉस्ट्युम तुम्हाला रेंटवरती मिळतं इथे 250 रुपीजचा हा पूर्ण सेट. खूप सुंदर आहे यार निसर्ग, ह्याला बघून तर कोण पण या निसर्गाच्या प्रेमात पडेल. या खरंच खूप सुंदर आहे. आणि आता मी चाललो आहोत रोहतांग पासला आणि हा रोड तुम्ही बघतायत खूप नॅरो आहे यार. हेड्स ऑफ त्या ड्रायव्हर दादांना ते या गाडी चालवतात, कारण इकडे गाडी चालवणं मला वाटतं डिफिकल्टच आहे. बिकॉज तुम्ही बघताय ते स्टोन किती जवळ असे आलेले आहेत आणि रूट तर छोटा आहेच, प्लस एवढं ते डीप खाई आहे ना, माझी ते हिंमत नव्हती होत तिकडे खाली बघण्याची पण. आणि मी ते बसून मला तर लिटरली असं वाटतंय मी खतरों के खिलाडीमध्ये तर आली नाही आहे ना, कारण की यार खूप मला जाम भीती वाटवती. मी इव्हन खाली बघायला पण घाबरवती. आणि आता ॲक्च्युली रूट कसं आहे ना, तुम्हाला पहिला डोंगर चढायचा आहे, परत तुम्ही उतरतायत आणि परत तो डोंगर चढायचा आहे. ते बर्फ पूर्ण वितळला आहे. एवढे टनल पार केलेत ना की माझी हालत एवढी खराब झालेली आहे. जो मॉर्निंगला सगळा ब्रेकफास्ट केलाय ना सगळा त्या रोडवरती मी रिटर्न करून आलेली आहे. ते समोर दिसत ना तुम्हाला रोड, तिकडनं ते पूर्ण टर्न टर्न करून आम्ही आता वरती आलो आहोत. असं तुम्ही जस्ट व्हिडिओमध्ये बघाल ना तुम्हाला वाटणार नाही की एवढं खाई डीप आहे म्हणून, पण ते ॲक्च्युली एवढ्या वरती आम्ही आलेलो आहोत. फायनली आता आम्ही पोचलो आहोत आमच्या डेस्टिनीवर. इकडे पोचता पोचता माझी हालत एवढी खराब झालेली आहे बिकॉज 13,000 फीट आता आम्ही लोकं वरती आहोत आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन कमी होत चाललेलं आहे. आणि जसं तुम्ही वरती असत ना तर ऑक्सिजन लेवल कमी होत जातं, त्याच्यामुळे थोडं पण चाललं ना की एवढं थकायला होतं की स्टॅमिनाच राहत नाही आहे. आणि माझी हालत एवढी डाऊन झालेली आहे की मी जसं प्लॅन केलं होतं ना की मला बर्फात जाऊन व्हिडिओ बनवायचे होते, काही रील्स शूट करायचे होते, ते मी ऑलरेडी प्लॅन करून आलेली आणि फोटोज होते माझे काढायचे, सगळं माझं फ्लॉप झालेलं आहे. वरती पोचलो ना माझी एवढी पण ताकद नव्हती की मी त्या गाडीच्या बाहेर पडेन. सो ऑलमोस्ट मी 1 आवर गाडीतच झोपून होती आणि मग महेश पण बोलला होता की तुझी तब्येत जास्तच खराब आहे तर आपण नको जाऊया बाहेर, पण एवढं त्या ड्रायव्हरची पण मेहनत होती आणि महेशला पण स्नोमध्ये जायचं होतं. तर त्यांचं त्या लोकांना बघून मला असं वाटलं की नाही या थोडीशी हिंमत करूया आणि बाहेर जाऊया. त्याच्यानंतर आम्ही बर्फात आलो पण थोडंच वरती आम्ही गेलो आणि थोडे बहुत आम्ही फोटो काढले, जास्त फोटो पण नाही काढले, थोडा वेळ बसलेलो होतो. मला वाटत नाही आम्ही 1 तास पण तिकडे स्पेंड केलेला, पण एवढा टनलनी वरती आल्यानंतरला लगेच परत खाली जाणं पण डिफिकल्ट होतं. थोडा वेळ आम्ही तिथे बसलो आणि नंतर आम्ही निघालो तिकडनं. सो हे जितकं पण शूट्स केलं आहे सगळं महेशनी शूट केलेलं आहे, कारण की माझी तर ऑब्व्हियसली तब्येत खराब होती म्हणून मी शूट नव्हती करत, पण मला इकडचे व्हिडिओज पाहिजे होते. तर महेश बोला तू टेन्शन घेऊ नको, मी व्हिडिओ बनवतो, तू नंतर व्हॉइस ओव्हर कर. सो थँक्यू सो मच महेश तुला पण. मनालीला आलोय आणि बर्फ नाही बघितला तर काय मनालीला मजा केली. ड्रायव्हर दादा आहेत ना जे आम्हाला सगळं टूर करवत आहेत, त्यांनी सांगितलं रोहतांग पासला जाऊया तिकडे आहे बर्फ. आणि खूप लोकांना विचारलं पण तिकडे सोलंग वेलीला की बर्फ आम्हाला कुठे मिळेल, तर सगळ्यांनी आम्हाला तेच सांगितलं की रोहतांगलाच फक्त बर्फ आहे बाकी कुठेच बर्फ नाही आहे. सो रोहतांग बर्फ रोहतांग पासला आज आम्ही सकाळी निघालेलो आणि
जस्ट ब्रेकफास्ट केला आणि निघालेलो. तर रोहतांग पास वरती ना वळणं एवढी जास्त आहेत, आणि ते कसं माहिती आहे, एकदा डोंगर चढतोय प्लस उतरतोय परत चढतोय, आणि सगळं ते टनल आहेत असे. आणि जेवढा ब्रेकफास्ट केलेला सगळा ब्रेकफास्ट माझा अख्ख्या रोडमध्ये निघाला आहे. सो तिकडं म्हणजे हालत पूर्ण डाऊन होत चाललेली. नंतरला जसं डोंगर जातं तुमचं ऑक्सिजन लेवल थोडं कमी होत जातं, बर्फामध्ये चालू शकत नाही बिकॉज थंड एवढं असतं, पाय असे नुसते जळतात. ते वुलन सॉक्स घातले, बूट सॉक्स घातलेत, हँड ग्लव्स घातले तरी पण एवढी थंडी आहे ना, नुटरली ते हात वगैरे अशी असे. लोक तिकडे कसे माहिती नाही सर्वायवल करतात बापरे, खास करून ते आपले आर्मीवाले लोक की तिथे 24 तास तिकडे बर्फात असतात कंटिन्यू डे नाईट आणि एवढे महिने. हॅट्स ऑफ आहे बाई त्या लोकांना तर सिरियसली. हा ॲक्च्युली हा आज जेवढा पण छोटा मोठा जेवढा म्हणजे शूट केलं ना सगळं महेशने शूट केलं, बिकॉज मी त्या कंडिशनमध्ये नव्हती की मी काही व्हिडिओ बनवेन. आणि तिकडचं मला ते शूट व्हिडिओ पाहिजे पण होता, तो महेशनी कॉर्पोरेट केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मला भरपूर झालं. सो जे पण व्हिडिओज आहे हँड ग्लव्स काढून, बिकॉज स्क्रीन टच होत नव्हती विदाऊट ग्लव्स म्हणजे ग्लव्स घालून, तर महेशनी जे पण जसा पण व्हिडिओ बनवला सगळा महेशनी बनवलेला आहे. सो हा मला वाटत नाही की तेवढा व्लॉग बनेल की खूप म्हणजे 7-7 मिनिटं या 8 मिनिटं असं काही व्लॉग बनेल, माईट बी खूप कमी शॉर्ट्स घेतलेत आम्ही आजचे. थँक्यू माझ्या ड्रायव्हर दादांना की त्यांनी बोलली डिरेक्टली आता रूमवर जावा, आणि आम्ही पण तसं प्लॅन केलेलं की त्या महेशला मी बोलले की आता डायरेक्ट रूमवर आपण कुठेच आता फिरू शकत नाही, बिकॉज कसं असतं तुम्ही टूर पॅकेज घेतात ना त्याच्यामध्ये त्यांचे डेज असतात, आणि डेजमध्ये तेवढं असतं की तेवढं गोष्टीला कव्हर करायचे असतात. तर आमच्याच खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या आम्हाला कव्हर करायच्या होत्या, पण त्यांनी माझी बघितले हालात खूप जास्त खराब होते, तर ते बोलले की तुम्ही हॉटेलवर जावा उद्या, आजचं जे पण कवर करायचं आहे लोकेशन जिकडे जायचं आहे सगळं आपण उद्या करूया. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन आहात सबस्क्राईब करा, आणि थँक्यू सो मच.